शकलो, लग्न झाल्यानंतर काही दिवसातच वेगळं झालो, कारण सगळेजण म्हटले की भांडं आता सगळेजण वेगळं केव्हा निघत्या, जेव्हा काही भांडणं होत्या तेव्हा सगळेजण वेगळं निघत्या, तर आम्ही दोघी बहिणी सख्या जावा, आणि जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता का आम्ही दोघी बहिणी वेगळं का राहतो, तर त्याच्यावर तुमच्या भरपूर कमेंट्स आल्या का ताई तुम्ही दोघी सख्या बहिणी असून वेगळं का राहत्या, तर त्याच्यावर मी एक स्पेशल पण व्हिडिओ बनवला होता आणि तो पण छान, त्याच्यावर पण छान प्रतिसाद भेटला तो व्हिडिओ बनवल्यानंतर। सख्या बहीण असल्यामुळे नाही बहिणी बहिणींचे सुद्धा भांडणं होते असं काही नाही आहे, पण आता आमचे स्वभावच असे ना, दोघींचे पण स्वभाव असं म्हणजे एकदम फ्रेंडली, आम्ही असं म्हणत नाही का आपण बहिणी असं एकदम मैत्रिणीसारखीच राहतो, त्याच्यामुळे सगळं ती मला काही असलेलं सांगत सगळं शेअर करते माझ्यासोबत, मी करते त्याच्यामुळे भांडणं करण्याचं काही म्हणजे हेच होत नाही, प्रश्नच उठत नाही। नमस्कार, मी प्रीती आणि गाव निसर्ग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर ताईला तर तुम्ही सगळेजण ओळखत्यास, ही माझी मोठी ताई, ताई इक नमस्कार कर गा। नमस्कार। तर आम्ही दोघी बहिणी सख्या जावा हा व्हिडिओ तर सगळ्या महाराष्ट्रात पोहोचलेला आहे आणि सगळ्यांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला, तर सगळ्यांचं तुमचं मनापासून आभार। तर आम्ही दोघी बहिणी सख्या जावा आहे तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना आदर्श वाटतो का दोघी बहिणी दोघी सख्या जावा असून, पण म्हणजे आता तुम्ही तर बघत्या काही ठिकाणी भांडणं पण होत्या, पण आमच्या बाबतीत असं कधी झालं नाही, आम्ही माहेरी पण मैत्रिणीसारखंच राहिलो बहिणी बहिणी, आणि इकडं सासरी आलो तेव्हा पण बहिणी बहिणी आणि मैत्रिणीसारखंच राहतो। तर आमच्या दोघींवर पण यूट्यूबवर असे ब्लॉग आलेले आहे का प्रीतीताईंनी, खरंच गाव निसर्ग ब्लॉगच्या ज्या प्रीतीताई आहे तर त्यांनी सख्या बहिणी सख्या जावा ह्या एकत्र एकत्र कुटुंबात मिळून मिसळून राहू शकते असे भरपूर ब्लॉग केलेले आहे थोडं, तर आम्ही जे आमचं रानातलं काम राहतो ते पण दोघी जणी सोबत मिळून मिसळून करतो, कधी भांडणं काही नाही होत आणि आम्ही दोघी मैत्रिणीसारखंच राहतो, म्हणजे आम्ही दोघी जणी राहायला वेगळं आहे पण रोज शेतीमध्ये कामं करताना आम्ही एकत्रितच काम करीत असतो, आणि असं काही नाही का म्हणजे माहेरीच आपण बहिणी होतो आणि इकडं आल्यावर जावा जाऊनप्रमाणे असं काहीच नाही, जसं म्हणजे तिकडं होतो माहेरी पहिल्यांदा पण तसंच आम्ही आत्ता पण जावा जरी असलो फक्त दुसऱ्यांच्या नजरेत जावा आहे, पण तसं बहिणी बहिणीसारखंच प्रेम आहे। तिकडं बहिणी बहिणी असताना आम्ही मोठी होते, प्रीती माझ्यापेक्षा चार वर्षानं छोटी होती, म्हणजे आता योगायोगच म्हणावं नसीबच म्हणावं तर आम्ही दोघी सख्या बहिणी सख्या जावा झालेला आहे। तर तिकडं पण प्रीती लहानच होती, प्रीतीला काही शेतीकामात जास्त सवय नव्हती, मी मोठी असल्याने शिक्षण म्हणजे सोडल्यानंतर मी शेतीकाम करायची मला पहिल्यापासून सवय होती आणि प्रीतीला तिचा पण सवय नव्हती, त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर पण ती औरंगाबादला असली असं म्हणजे राहिल्यामुळे तिला सवयच नव्हती इथली शेतीकामाची, आता झाली सवय, आता भरपूर सवय झालेली आहे, आता ती म्हणजे पहिल्यापासून सवय होतीच पण जास्त तिला म्हणजे गरजच पडली नाही शेती करण्याची, पण मग आता प्रीती असं कोरोनाच्या वातावरणामुळे याच्यामुळे आता समजा इथं आल्यानंतर प्रीतीला सवय आहेच, प्रीती मी आता रोजच मला उलट मी एकटं म्हणजे एकटीच राहायची इथे, तर आता प्रीती आल्यानंतर मला दोघी जणी म्हणजे सगळं काही काम करायला खूप बरं वाटतं, जसं लग्न झालं तसं आता समजा 10 वर्ष चालली माझ्या लग्नाला, त्याच्यानंतर प्रीतीचं 4 महिन्यात लग्न झालेलं आहे, म्हणजे आता कमीत कमी 10 वर्ष होत येतील, पण तोपर्यंत तो म्हणजे तेव्हापासून 10 वर्षापर्यंत अजून एकदासुद्धा प्रीतीचं माझं भांडण झालेलं नाही आहे, तर खरंच माहेरी पण कधी झालं नाही भांडण आणि इकडं पण झालं नाही आणि होऊन पण त्यांना नाही, भांडणं करण्याची काही गरजच नाही, म्हणजे इकडं परिसरामध्ये सगळ्यांना माहिती आहे काही समजा भाऊबावांचं झालं तर वेगळी गोष्ट आहे समजा, पण आमचं अजूनपर्यंत एकदासुद्धा कधी भांडण झालेलं नाही, सख्या बहीण असल्यामुळे नाही बहिणी बहिणींच्यासुद्धा भांडणं होते असं काही नाही आहे, पण आता आमचे स्वभावच असे ना, दोघींचे पण स्वभाव असं म्हणजे एकदम फ्रेंडली, आम्ही असं म्हणत नाही का आपण बहिणी असं एकदम मैत्रिणीसारखीच राहतो, त्याच्यामुळे सगळं ती मला काही असलेलं सांगत सगळं शेअर करते माझ्यासोबत, मी करते त्याच्यामुळे भांडणं करण्याचं काही म्हणजे हेच होत नाही, प्रश्नच उठत नाही काही। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितला असं का मला ताईचा पण इतका छान प्रतिसाद राहतो, ती मला जेव्हा जेव्हा व्हिडिओ करायची राहती तेव्हा तेव्हा वेगवेगळे विषय ती सुचवीत राहती आणि तिने छान मला हे केलेलं आहे व्हिडिओ बनवण्यासाठी मदत, एकत्रित कुटुंब राहण्यासाठी आता आम्हीच वेगळं राहत असल्यामुळे सगळे म्हणतील तुम्हीच वेगळं राहताय। तर आम्ही दोघी बहिणी सख्या जावा आणि जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता का आम्ही दोघी बहिणी वेगळं का राहतो, तर त्याच्यावर तुमच्या भरपूर कमेंट्स आल्या का ताई तुम्ही दोघी सख्या बहिणी असून वेगळं का राहत्या, तर त्याच्यावर मी एक स्पेशल पण व्हिडिओ बनवला होता आणि तो पण छान त्याच्यावर पण छान प्रतिसाद भेटला तो व्हिडिओ बनवल्यानंतर। तर आम्ही दोघी बहिणी सख्या जावं होतो पण आम्ही आपसाआपसातच वेगळं निघालेलो, लग्न झाल्यानंतर काही दिवसातच वेगळं झालो, कारण सगळेजण म्हटले की भांडं आता सगळेजण वेगळं केव्हा निघत्या, जेव्हा काही भांडणं होत्या तेव्हा सगळेजण वेगळं निघत्या, तर आम्ही भांडणं न होऊन देता वेगळं राहिलो, तर आज पण आमचं भांडण झालेलं नाही आणि इथून पुढं पण होणार नाही। तर मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, ताईला दोन्ही पण मुलाचे आणि आमचे जे मुलं आहे ते सगळे सगळे सारखेचे, कोणाचं जास्त अंतर नसल्यामुळे ते चौघांचं म्हणजे सगळं काही सगळं सारखंच असतं,
कारण माझा जो मोठा मुलगा आहे त्याच्यापेक्षा फक्त हिचा मुलगा 9 महिन्यांनी लहान आहे आणि हिची मुलगी परी जी आहे ती माझ्या भावेशपेक्षा फक्त 3 महिन्यांनी मोठी, म्हणजे सगळे सारखेच मुलं आहे सगळे, असं जास्त अंतर नसल्यामुळे सगळ्यांची गडबड गोंधळच असतो आणि त्यांचं इतकं जमतं म्हणजे सगळे सारखे आल्यामुळं त्यांचं म्हणजे भांडणं वगैरे जास्त काही होत नाही. चारी मावस भाऊ पण एका घरात आणि चुलत भाऊ पण एका घरात, पण त्यांचे पण आमच्यासारखे अजून पण भांडणं होत नाही, सगळे समजूतदारपणाने राहत्या आणि तैचं माझं पण भांडणं आम्ही कधी होऊनच देत नाही. आम्ही दोघे पण समजून राहतो आणि लहानपणी पण जेव्हा मायरी होतो तिथं तेव्हा पण तिघं राहायचो तर तेव्हा पण आमचं कधी भांडण नाही झालं आणि इथं पण आमच्या एवढ्या एरियामध्ये एवढ्या गावात नाव घ्यात्या का दोघी बहिणी दोघी सख्या जावा एकाच घरात असून कधीच यांनी भांडणं होऊन दिली नाही, तर छान वाटतं. आणि असे व्हिडिओ पण बनले यूट्यूबवर आज जर बघितले तर आमच्या दोघींवर पण सगळे भरपूर असे व्हिडिओ बनलेले दोघी बहिणी दोघी सख्या जावा.